स्वामी विवेकानंद तो संदेश उठा जागे वा ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका। आता आपला युवक हा उठला आहे का? हा उठायला तयार नाही। हा जो ग्रामत कल्पनेमध्ये जो वाईट गोष्टींमध्ये रमलेला आहे त्यामधून तो उठायला तयार नाही आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका। आजच्या आपल्या युवकाचं ध्येय कोणतं? आजच्या आपल्या युवकाचं ध्येय फक्त आपल्या मोबाईल मध्ये डाटा संपवणे याचं युवकाचं ध्येय आहे। आजच्या युवकाचं ध्येय फक्त आपल्या मोबाईल मधल्या पबजी गेमचं युवा युवा या शब्दाला जर उलट केलं तर नाव तयार होतं वायू आणि तो वायू सारखा गतिमान आहे तो युवा, तो सूर्यासारखा तेजस्वी आहे तो युवा, तो चंद्रासारखा शीतल आहे तो युवा, तो युवा आणि तो पहाडासारखा स्थितप्रज्ञ आहे तो युवा। आणि त्या युवकाला स्वामी विवेकानंद या ठिकाणी संदेश देतात की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका। स्वामी विवेकानंद आपल्या भारतातील नागरिकांना म्हणतात की तुम्ही मला 100 युवक द्या, तुम्ही मला 100 युवक द्या आणि मी संपूर्ण जगामध्ये आपल्या भारत देशाला सर्वश्रेष्ठ देश बनून करून दाखवेल। काय या एका युवकामध्ये आणि या 100 युवकांमध्ये एवढी ताकद आहे का? तर हो, ते आपले देश या जगामध्ये सर्वश्रेष्ठ करू शकतात। परंतु आता आपला युवक आपल्या मोबाईलमध्ये, युट्यूबमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, इंस्टाग्राममध्ये, टेलिग्राममध्ये गुरफटून गेलेला आहे। याच काळाची शोकांतिका आहे। हा आजचा युवक आहे। आज स्वामी विवेकानंद जयंती, त्याचबरोबर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची सुद्धा जयंती आहे। 14व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवबा, 16व्या वर्षी कामात बाबाजी पाटलांचे हातपाय कलम करण्याचा आदेश देणारे शिवराय आणि आजच्या तरुणांच्या मनातील शिवराय यात फार मोठी तफावत आहे। राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांच्या संस्कारामुळे आणि शिवरायांच्या पराक्रमामुळे या ठिकाणी हिंदवी स्वराज्य उभं राहू शकलं। परंतु आजची आमची माँसाहेब हे टीव्ही मालिकेमध्ये गुरफटून गेले आले। आजची आमची माँसाहेब हिला संस्कार करायला सुद्धा वेळ नाही। आपण म्हणतो की शिवा पुन्हा जन्माला या, परंतु मी म्हणतो की जोपर्यंत शिव जोपर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत शिवछत्रपती स्तंभ शिवछत्रपती शिवाजी महाराज सुद्धा घडू शकत नाही। म्हणून म्हणतो की उद्धार आहे आत्मन आत्मन, याचा अर्थ असा की आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे। आपला उद्धार करण्यासाठी दुसरं तिसरं कोणी येणार नाही। कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचनम्, याचा अर्थ असा की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ आपोआप आपल्या पत्री आल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न पडतोय की आजचा युवक हा विवेकानंदांचा आदर्श घेणार आहे का देवानंदांचा? प्रश्न पडतोय आजचा युवक हा ज्ञान वाढविणार आहे का केश वाढविणारा? म्हणून म्हणतो की आजच्या युवकाला आंबेडकर, फुले, शाहू, महात्मा गांधी, विवेकानंदांच्या विचारांची सक्त गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे। आणि म्हणून म्हणतो की तो तसा घडला पाहिजे, तो तसा समाजाकडून कुटुंबाकडून घडवला गेला पाहिजे। एवढ्याच अपेक्षाच सांगतो आणि शेवटी शेवटी एकच सांगतो की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका। शिका, संघटित व्हा आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करा। धन्यवाद।